नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला, त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र एलएलबी 5 इयर्स हा कोर्स आपला असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तर फर्स्ट प्रश्न आहे, 18व्या आशय चषक फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या आहेत? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे दुबई, सेकंड आहे कतार, थर्ड आहे दिल्ली आणि फोर्थ आहे पॅरिस. तर स्टुडंट, करेक्ट आन्सर आहे कतार, म्हणजेच ऑप्शन नंबर बी. तर स्टुडंट, 2023 मध्ये AFC स्पर्धा या कतारमध्ये केली गेली होती. तर AFC म्हणजेच काय? तर एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन, जे की एशियामध्ये फुटबॉल कॉम्पिटिशन्स घेतात. आणि या स्पर्धामध्ये जवळपास 24 राष्ट्रीय संघांचा समावेश केला जातो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? आपल्याला ऑप्शनमध्ये 4 राज्य आहेत. पहिला राज्य आहे महाराष्ट्र, दुसरं राज्य आहे गुजरात, तिसरं राज्य आहे छत्तीसगड आणि चौथं राज्य आहे राजस्थान. तर स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन आहे ए, महाराष्ट्र. तर स्टुडंट, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात देशात महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार हा अशा सिटीला दिला जातो जी सगळ्यात जास्त क्लीन आहे, जी सगळ्यात जास्त स्वच्छ सिटी आहे. आणि हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला होता. यामध्ये जसं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, तसंच दुसरा क्रमांक मध्य प्रदेशला दिला होता आणि तिसरा क्रमांक छत्तीसगड या राज्याला दिला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे? तर स्टुडंट्स, आपल्याकडे 4 मूवीचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे RRR, सेकंड आहे पुष्पा, थर्ड आहे शेरशाह आणि फोर्थ आहे मिमी. तर स्टुडंट्स, करेक्ट आन्सर आहे RRR. स्टुडंट्स, जसं की आपल्याला माहिती आहे की RRR हा चित्रपट SS राजामाऊली यांचा आहे आणि या चित्रपटातील नातू नातू या सॉन्गसाठी सगळ्यात जास्त मूळ गाण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. हा ऑस्कर अवॉर्ड जिंकणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशा या शीर्षकाखाली कोणी अहवाल जाहीर केला आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. जागतिक बँक, RBI, IMF आणि नीती आयोग. तर स्टुडंट्स, करेक्ट आन्सर आहे नीती आयोग. तर स्टुडंट्स, हा असा एक निर्देशक आहे ज्यामध्ये देशाची गरिबी मोजली जाते किंवा देशाची गरिबी पाहिली जाते. आणि हे काम हा कॉन्ट्रॅक्ट नीती आयोगाकडे आहे. नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरणं ठरणारी शिखर आहे आणि ही एक संस्था आहे जी भारताचा विकासासाठी पॉलिसी तयार करते. हे काम 2015 आपल्या देशामध्ये प्लॅनिंग कमिशन करायची, पण आता गव्हर्नमेंट चेंज झाल्यापासून हे काम नीती आयोगाकडे सोपवण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, जर आता फर्स्ट जो ऑप्शन आहे तो जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आहे. ही बँक एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल बँक आहे जी वेगवेगळ्या देशाचे आर्थिक व्यवहार पाहते,
म्हणजे देशाला पैसे देते. तर आणि सेकंडचा ऑप्शन आहे तो म्हणजे RBI, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक आहे जी देशाचे व्यवहार पाहते. थर्ड जो ऑप्शन आहे IMF, म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ही एक संस्था आहे जी वेगवेगळ्या देशाच्या वाढीसाठी खर्च करते किंवा कार्य करते. तर स्टुडंट्स या तर करेक्ट ऑप्शन आहे नीती आयोग, आणि नीती आयोगाचे चेअरमन हे नरेंद्र मोदी आहेत आणि व्हाईस चेअरमन हे श्री सुमन बेरी हे आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. जगात सर्वाधिक अन्नधान्य महागाई निर्देशांक कोणत्या देशाचा आहे? तर आपल्याकडे चार देशांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे पाकिस्तान, सेकंड आहे अफगाणिस्तान, थर्ड आहे व्हेनेझुएला आणि फोर्थ आहे इराक. तर स्टुडंट करेक्ट ऑप्शन आहे सी, म्हणजे व्हेनेझुएला. तर स्टुडंट व्हेनेझुएलामध्ये सर्वाधिक जास्त अन्नधान्य चलनवाढ म्हणजेच फूड इन्फ्लेमेशन आहे, जे की जवळपास 403% पोहोचले आहे. या देशाने आता या देशाची इतकी जास्त महागाई का वाढली आहे? तर या देशाने खूप जास्त पैसा हा छपाईमध्ये घातला आहे आणि गव्हर्नमेंट खर्च पण यांचा खूप जास्त वाढला आहे, त्यामुळे या देशाची सगळ्यात जास्त महागाई वाढली आहे. महागाई जवळपास इतकी वाढली आहे की आपला जो 1 रुपया असतो तो त्यांच्या जवळपास 43,000 इतका आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता की किती जास्त महागाई तिथे झाली असेल. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय नौदलासाठी दृष्टी 10 स्टार लाईनवर मानवरहित विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे? तर स्टुडंट्स आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे DRDO, सेकंड आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस, थर्ड आहे BEL आणि फोर्थ आहे HAL. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. तर 10 जानेवारी 2024 अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस टीमने इंडिया नेव्हीला दृष्टी 10 ड्रोन गिफ्ट केलं होतं आणि भारतीय नौदल प्रमुख जे ॲडमिरल RHRIKUMAR जे आहेत यांनी भारतामध्ये बनलेल्या दृष्टी स्टार लाईनवर हवाई वाहनाचे इंडियन नेव्हीमध्ये समावेश केले होतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर आपल्याकडे चार वायूंचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड, सेकंड आहे ऑक्सिजन, थर्ड आहे हायड्रोजन आणि फोर्थ आहे नायट्रोजन. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स कार्बन डायऑक्साईड, म्हणजे ऑप्शन फर्स्ट ए. जसं की स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे हवेत वॉटर वेपर्स असतात आणि त्या वॉटर वेपर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात, जसं की कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि जवळ अजून बरेच काही गॅसेस असतात. त्या वॉटर वेपर्सची वाफ होती आणि त्या वायूमुळे पृथ्वीचा जो सरफेस असतो त्याचं आणि वातावरणाचं तापमान वाढते, त्याला काय म्हणतात? तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात, म्हणजेच हरितगृह परिणाम म्हणतात. आणि कार्बन डायऑक्साईड, मिथेन हे जे गॅसेस आहेत त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं देखील म्हणतात. हा जो इफेक्ट आहे ग्रीन हाऊस इफेक्ट, तो वाढल्यामुळे आपल्या धरतीचे तापमान वाढते, म्हणजे टेम्परेचर वाढते आणि ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रॉब्लेम्स होतात, ज्यामध्ये जे अंटार्क्टिकामधले बर्फ आहेत ते मेल्ट व्हायला स्टार्ट होतात आणि समुद्रामधली जे पाण्याची लेवल आहे ती वाढती आहे दिवसेंदिवस, आणि त्यामुळे सुनामी सारखे प्रॉब्लेम देखील येऊ शकतात. जसं की तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीवरती एक ओझोन लेअर असतो आणि त्या लेअरची लेवल कालांतराने कमी होत चाललेली आहे. तर ही लेअर किंवा हा ग्रीन हाऊस इफेक्ट का होतो? तर हे आपण जे एअर पोल्युशनमुळे होतो, जो आपण डिओड्रंट्स यूज करतो किंवा व्हेइकलमधून निघणारा जो वायू असतो, या सर्व गोष्टीमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो आणि आपल्या ओझोनचा लेअर कालांतराने कमी होत चाललेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर आपल्याकडे चार शहरांचे नाव आहेत विद्यार्थ्यांनो. फर्स्ट आहे कोलकाता, सेकंड आहे दिल्ली, थर्ड आहे मुंबई आणि फोर्थ आहे चेन्नई. तर स्टुडंट करेक्ट ऑप्शन आहे ए, म्हणजेच कोलकाता. तर स्टुडंट भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही कोलकाता शहरामध्ये सुरू झाली होती आणि ती रेल्वे ही 1984 सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सेकंड नंबरला दिल्लीमध्ये मेट्रो आली आणि त्यानंतर थर्ड नंबरला मुंबई या शहरात मेट्रो आली आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर आपल्याकडे चार व्यक्तींची नावे आहेत. फर्स्ट आहे बंकिमचंद्र चटर्जी, सेकंड आहे रवींद्रनाथ टागोर, थर्ड आहे अरविंद घोष आणि फोर्थ आहे शरदचंद्र चट्टोपाध्याय.
तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे बंकिमचंद्र चटर्जी। तर स्टुडंट जसं की आपल्याला तुम्हाला माहिती आहे की वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे आणि हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले होते। राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले गेलेले होते। स्टुडंट जर तुम्हाला माहिती असेल आनंद मठ ही एक बंगाली कथा कादंबरी आहे, त्यात वंदे मातरम हे गीत प्रकाशित झाले होते। स्टुडंट जो सेकंड ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर, तर यांनी आपलं राष्ट्रगीत म्हणजेच जनगणमन हे लिहिले होते। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? तर आपल्याकडे 4 अंगांची ऑप्शन्स आहेत। फर्स्ट आहे त्वचा, सेकंड आहे हृदय, थर्ड आहे यकृत आणि फोर्थ आहे मेंदू। तर स्टुडंट करेक्ट ऑप्शन आहे ए, त्वचा। तर त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे। जे सेकंड थर्ड आणि फोर्थ जो ऑप्शन आहे म्हणजेच हृदय यकृत आणि मेंदू हे इंटरनल ऑर्गन्स आहेत आणि यातला पण सगळ्यात मोठा इंटरनल ऑर्गन म्हणजे यकृत हा आहे। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? तर आपल्याला स्टुडंट्स 4 नदींचे ऑप्शन्स आहेत। फर्स्ट आहे यमुना, सेकंड आहे गंगा, थर्ड आहे महानदी आणि फोर्थ आहे गोदावरी। तर करेक्ट ऑप्शन आहे सी, महानदी। तर स्टुडंट्स जे हे हिराकुंड धरण आहे ते ओडिशाच्या संबलपूर येथे आहे। हे धरणासोबतच जलाशय देखील आहे। तर हिराकुंड धरणाची उंची 60.96 मीटर आहे आणि लांबी 25.8 किलोमीटर इतकी आहे। जे हिराकुंड हे धरण आहे ते सगळ्यात लांब मातीचं धरण म्हणून ओळखलं जातं आणि याच्यामध्ये पाणी अडवलं जातं, ते वेगवेगळ्या कामासाठी यूज केलं जातं जसं की शेतीसाठी, अजून वीज निर्मितीसाठी। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आता स्टुडंट्स आपल्याकडे इथे 4 वेगवेगळ्या खेळांचे ऑप्शन्स आहेत। फर्स्ट आहे क्रिकेट, सेकंड आहे फुटबॉल, थर्ड आहे हॉकी आणि फोर्थ आहे बॅडमिंटन। तर स्टुडंट करेक्ट ऑप्शन आहे सी म्हणजेच हॉकी। तर ध्यानचंद हा पुरस्कार हॉकी प्लेयरला दिला जातो। असे प्लेयर्स जे त्यांच्या खेळाच्या करिअरमध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त गोल्स क्रिएट केले आहेत त्यांना हा ध्यानचंद हा पुरस्कार दिला जातो। ध्यानचंद हे हॉकीमधले खूप मोठे खिलाडी होते ज्याने देशाला बऱ्याच ऑलिम्पिक मेडल जिंकून दिले आहेत आणि त्यांच्या आठवणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर स्टुडंट आपल्याला 4 वेगवेगळ्या देशांचे नावं माहीत दिले आहेत ऑप्शन्समध्ये। फर्स्ट आहे मकाऊ, सेकंड आहे मोनाको, थर्ड आहे वेटिकन सिटी आणि फोर्थ आहे सॅन मेरिनो। तर करेक्ट ऑप्शन आहे सी, वेटिकन सिटी। तर स्टुडंट वेटिकन सिटी हा जगातील सगळ्यात लहान देश आहे आणि याचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया जवळपास 0.44 किलोमीटर पर स्क्वेअर इतका आहे। मग तुम्ही विचारच करू शकता हा किती छोटा देश असेल आणि येथील लोकसंख्या ही फक्त 800 इतकी आहे। हे देश इटलीच्या रोम मध्ये आहे। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिल्या असतात? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, 20, 13 लिहिल्या असतात, 15 लिहिल्या असतात की 17 लिहिल्या असतात। तर करेक्ट ऑप्शन आहे सी, 15 लिहिल्या असतात। तर स्टुडंट भारतीय नोटावरती एकूण 15 भाषांमध्ये लिहिलं आहे। जर तुम्ही नोट पाहिले तुमची कुठली 10 ची घ्या 20 ची घ्या, तर 10 ची घेतला तर 10 रुपये हे 15 भाषेत लिहिलेलं असतं। तर भाषा कुठल्या? तर आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिशा, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या सर्व भाषेमध्ये लिहिलं जातं। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? तर स्टुडंट्स इथे 4 महिलांचे ऑप्शन आहेत। फर्स्ट आहे शौना पंड्या, सेकंड आहे कल्पना चावला, थर्ड आहे सुनीता विलियम्स आणि फोर्थ आहे प्रेम माथुर। तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स कल्पना चावला। तर स्टुडंट्स कल्पना चावला या अंतराळात जाणारी पहिली महिला आहे ज्यांनी मिशन स्पेशालिस्ट आणि प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून देखील काम केलं आहे। तर थर्ड ऑप्शन आहे सुनीता विलियम्स, त्या भारतीय वंशाची दुसरी महिला होती जिने अंतराळात जवळजवळ 321 दिवस काम केले होते। अजून फोर्थ ऑप्शन आहे प्रेम माथुर, या पहिल्या भारतीय महिला व्यावसायिक वैमानिक आहेत। आणि अजून एक्स्ट्रा जर आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की या हे झाली सगळी इन्फॉर्मेशन महिलांबद्दल,
असं जर विचारलं तर पहिला अंतराळात पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण, तर ते आहेत युरी गॅगॅरिन, जे USSR चे होते, म्हणजे आताच्या रशियाचे होते. तर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर स्टुडंट्स तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा क्वेरी असेल तर मला कमेंट थ्रू विचारू शकता, मी नक्कीच रिस्पॉन्स देईल. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू.